क्रूजवरील कारवाईनंतर एनसीबी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना सुरू झाला. त्यातच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आपल्यावर मुंबई पोलीस पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला. दरम्यान आता यावत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खुलासा करत पोलिसांना असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत असा खुलासा केला. मात्र वानखेडे यांच्या आरोपांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालंय. गेल्या आठवड्यात क्रूजवरील ड्रग पार्टीवर छापा मारून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेण्यात आलं होतं. यावरून राज्य सरकार आणि एनसीबीमध्ये आरोप सुरू झाले. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नसताना त्याला अटक करण्यात आली आणि त्यांचे लक्ष शाहरुख खान असल्याचा आरोप राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. या आरोपानंतर आता या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलंय. ड्रग पार्टी प्रकरणाचा खटला कोर्टात सुरू असताना आता समीर वानखेडे यांनी स्वतः मुंबई पोलिसांकडे एक तक्रार केली. आपल्यावर दोन साध्या वेशातील पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवली जात आहे असा आरोप ठेवून तशी तक्रार देखील दाखल केली. यासाठी वानखेडे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेतली. दरम्यान आता या संदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर खुलासा केला. ते म्हणाले की पाळत ठेवण्याच्या कोणत्याही सूचना कुणाला दिल्या नाहीत असं सांगत गृहमंत्र्यांनी वानखेड्यांचे आरोप फेटाळून लावले. वानखेडे यांच्या आरोपांविषयी आपल्याला फार माहिती नाही, त्याची अतिरिक्त माहिती घेऊन त्यावर स्पष्टीकरण देईल असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.